कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या कांद्याला 1 रुपया किलो भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या राहुरी तालुक्यातील सोनगाव माळवाडी डुकरेवाडी येथील शेतकऱ्याने राहुरी बाजार समितीसमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर कांद्याच्या गोण्यावतून संताप व्यक्त केला। राहुरी तालुक्यातील सोनेगाव माळवाडी येथील नामदेव विश्वनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांनी राहुरी बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आणलेला होता। कांद्याला आतापर्यंत 22,000 खर्च झाला। यामध्ये कांदा काढणाऱ्या रोजगारास 200 रुपये रोज, बाजार समितीपर्यंत एका गोणीसाठी 50 रुपये खर्च येतो, तसेच तोलाई मापाई हमाली असा खर्च होऊन 30 गोण्या 3,000 रुपये येत असल्याचे म्हणत संबंधित शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले। राहुरी बाजार समितीमध्ये लिलाव सुरू असताना लाल कांदा 1 रुपया किलो तर 100 रुपये क्विंटल प्रमाणे कांदा विक्री होत असल्याने खर्च परवडत नसल्याने संताप व्यक्त करत राहुरी आणि राहता येथील जाधव शिंदे या शेतकऱ्यांनी चक्क नगर मनमाड रोडवर कांदावतून संताप व्यक्त करत निषेध केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे। यावेळी रस्त्यावर कांदा ओतल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला। शेतकरी नक्षलवादी झाल्याशिवाय सरकार शेतमालाला भाव देणार नाही अशी कडवट प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली। आज राहुरी मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याने जो माल आणला होता त्या मालाला एकदम 1 रुपया किलो असा भाव मिळाल्यामुळं तो संतप्त झाला आणि त्याने त्याचा राग त्याला अनावर होईना म्हणून त्याने तो कांदा रस्त्यावर आणून टाकून दिला। आज आपण एकीकडे म्हणतो की आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघतोय, पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपला देश हा अधोगतीकडे चाललेला आहे, कारण कुठल्याही शेतीमालाला भाव नाही। आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि 70% शेती उत्पादन होतं आणि बाकीचे 30% लोक हे बाकीच्या व्यवसायावर अवलंबून आहे। असं असताना सुद्धा जर आपल्या देशातला शेतकरी शेतीमालाला जर भाव मिळत नसेल, कुठल्याच मालाला भाव नाही। आज तुम्ही ऊसाचं घ्या, तुमचा कांद्याचं घ्या, तुमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच गोष्टीला भाव नाही आणि हे सरकार कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही। आणि यांनी मागच्या महिन्यामध्ये पाकिस्तानकडून कांदा आयात केला, अरे हे कसलं राज्य चालवतात? आता ही शेतकऱ्यांवर एकदम वाईट वेळ येऊन ठेपलेली आहे। आता जर हे असंच चालू राहिलं तर शेतकऱ्यांना आता नक्षलवाद्यांच्या भूमिकेत येऊन आता बंदुका हातात घ्यावं लागतील, तेव्हा कुठेतरी शेतीमालाला चांगले भाव मिळतील। वृत्त विभाग, कॉमन न्यूज, राहुरी।